मित्रांनो रंग माझा वेगळा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत दीपिका एक महत्त्वाची फाईल घेऊन डॉक्टरांकडे जाते मात्र त्या डॉक्टरांच्या जागी तिला आर्यनचा भास होतो आणि आपल्यासमोर आर्यन उभा आहे हे बघून दीपिकाला खूप आनंद होतो ती त्याच्याकडे बघतच राहते तर आर्यनसुद्धा हसूनच दीपिकाकडे पाहत असतो मात्र त्यानंतर दीपिका पाहण्यावर येते तिच्या लक्षात येतं की आपल्यासमोर आर्यन नाही तर डॉक्टर आहेत आणि ती पटकन त्या डॉक्टरांकडे फाईल देते आणि तेथून जाण्यासाठी निघते मात्र ती हसतच मनाशी म्हणत असते की हे सगळं काय होते मला मला प्रत्येक ठिकाणी आर्यन का दिसतोय ग्रँडमा म्हणाली तसं मी खरंच त्याच्या प्रेमात तर पडले नाही ना तर दुसरीकडे कार्तिक दीपाला घेऊन त्यांच्या रूममध्ये जातो तो दीपाला म्हणत असतो की तुला काही झालं नाही त्यामुळे डॉक्टरांकडे जायची तर अजिबात गरज नाही आणि वेड वगैरे तर तुला बिलकुल लागलं नाही तू उगाच कोणतेही भलते सलते विचार करू नको तुला फक्त स्ट्रेस असल्यामुळे इतका त्रास होत आहे बाकी काही नाही आणि त्यावर दीपा कार्तिकला सांगते की कार्तिक मला खरंच कोणत्याही गोष्टीचा स्ट्रेस नाही आणि खरं तर जेव्हा तू जेलमध्ये होता तेव्हा तुला जेलमधून परत कसं घरी आणायचं मुलींना एकटीने कसं सांभाळायचं घर आणि कंपनी यांकडे कसं लक्ष द्यायचं या गोष्टींचा मला खूप स्ट्रेस होता मात्र त्यावेळी मला असा त्रास कधीच झाला नाही पण आत्ता नेमकं काय झालं का आहे तेच मला कळत नाही आणि मी खरं सांगते तुला आता मला कोणताही स्ट्रेस नाही आणि आता तर तो सुद्धा घरी परत आला आहे त्यामुळे मी खरंच खूप आनंदात आहे आणि त्यावर कार्तिक थोडा वेळ विचार करून दीपाला सांगतो की मला असं वाटतं आपण काही दिवस बाहेर फिरायला जाऊ आणि कार्तिकची ही कल्पना दीपाला खूप आवडते ती कार्तिकला म्हणते की हो आपण नक्कीच बाहेर फिरायला जाऊ कारण खूप वर्ष झाली आपल्याला निवांत असा वेळ मिळालाच नाही आत्तापर्यंत आपल्यावर आलेलं एखादं संकट संपेपर्यंत दुसरं संकट आपल्यासमोर आवासून उभं राहायचं आणि ती कार्तिकला सांगते की ज्यावेळी आपण दोघे एकमेकांच्या प्रेमात होतो ते दिवस खरंच किती छान होते ना ते दिवस कधीच संपू नये असं वाटतं मला मात्र त्यानंतर आपलं लग्न झालं तेव्हा असं वाटलं की आता आपल्याला कोणीही वेगळं करू शकणार नाही मात्र एका गैरसमजामुळे आपण सात वर्ष एकमेकांपासून दूर राहिलो त्यानंतर आपण पुन्हा लग्न केलं तेव्हा खरंच असं वाटलं होतं की आता आपल्याला कोणीही वेगळं करू शकणार नाही मात्र पुन्हा तेच झालं आपण चौदा वर्षांसाठी एकमेकांपासून दूर झालो आणि त्यानंतर ती कार्तिकचा हात हातामध्ये घेत त्याला सांगते की आता मला तुझ्यापासून दूर जायचं नाही माझं उरलेलं आयुष्य तुझ्यासोबत घालवायचं आहे आणि ती कार्तिकला मिठी मारते तर कार्तिक हसतच तिच्याकडे पाहत असतो तर दुसरीकडे आर्यन डेकोरेशनचं सामान आणि केक घेऊन घरी येतो आणि तो देशमुख बाईंना आयशाबद्दल विचारतो त्यावर त्या आर्यनला सांगतात की मी दोन मिनिटासाठी घराबाहेर गेले होते मात्र जेव्हा मी परत येऊन बघितलं तेव्हा आयशा घरात नव्हती मी संपूर्ण घरभर आयशाचा शोध घेतला मात्र ती मला कुठेही सापडली नाही कदाचित ती बाहेर गेली असेल आणि ते ऐकून आर्यन खूप घाबरतो आणि तो लगेच आयशाचा शोध घेण्यासाठी घराबाहेर पडतो तर दुसरीकडे आयशा तिच्यासोबत कार्तिक आहे असं समजून रस्त्याने एकटीच चाललेली असते आणि थोड्याच वेळामध्ये तिथे आर्यन येतो तो पटकन आयशाजवळ जातो आणि तिला विचारतो की मावशी तू इथे काय करतेय त्यावर आयशा म्हणते की आर्यन मी तुला सांगितलं होतं ना की आज माझी आणि कार्तिकची डिनर डेट आहे पण तू इथे काय करतोय त्यावर आर्यन म्हणतो मावशी तू आधी घरी चल आपण घरी डिनर डेटची सर्व तयारी करू मात्र आयशा त्याचं ऐकूनच घेत नाही ती आर्यनला म्हणते की तू प्रत्येक वेळी असंच करतो त्यामुळे आर्यनसुद्धा आपल्यासमोर कार्तिक आहे असं समजून त्याला म्हणतो की कार्तिक अंकल आता तुम्हीच मावशीला सांगा की आपण बाहेर न जाता घरीच डिनर डेटची तयारी करू आणि सुद्धा आर्यनचं हे म्हणणं पटतं आणि त्यानंतर ती घरी जाण्यासाठी निघते मात्र आर्यन थोडा पुढे गेल्यानंतर ती पुन्हा तेथून पळून जाते त्यामुळे आर्यन खूप घाबरतो तर दुसरीकडे सौंदर्या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात आलेली असते ती विठोबाकडे दीपा आणि कार्तिकच्या संसारासाठी प्रार्थना करते ती विठोबाला म्हणत असते की माझ्या दीपा कार्तिकने कोणाचं काय वाईट केलंय विठोबा मग त्यांच्या नशिबात एवढं दुःख का त्या दोघांच्याही नशिबात संसाराचं सुख नाही त्यांचं लग्न झाल्यापासून एकामागून एक संकट त्यांच्यावर येतच आहेत आणि आता मला खरंच त्यांची अवस्था बघवत नाही हवं तर तू माझ्या जीवाचं बरं वाईट कर पण माझ्या दीपा आणि कार्तिकला आयुष्यभर आनंदात ठेव आता उरलेला संसार त्यांना आनंदाने करू दे आणि त्यानंतर ती तिथून जाण्यासाठी निघते मात्र त्याचवेळी आयशासुद्धा त्याच मंदिरामध्ये आलेली असते आणि आर्यनपासून पळताना नकळतपणे तिचा सौंदर्याला धक्का लागतो आणि सौंदर्याच्या हातामध्ये असणारी पूजेची थाळी खाली पडते आणि सौंदर्यासमोर पाहते तर आयशाला पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकते तिला चौदा वर्षांपूर्वी घडलेले सर्व प्रकार आठवतात मात्र तोपर्यंत आयशातेतून पटकन निघून जाते तर मंदिरामध्ये आयशा आणि सौंदर्याला समोरासमोर पाहून आर्यन खूपच घाबरलेला असतो आणि तो, तो थोडा वेळ लपून बसतो आणि आयशा तेथून गेल्यानंतर तो सुद्धा तिच्या पाठोपाठ जातो तो पटकन आयशाला थांबवतो आणि तिला विचारतो की मावशी हे सगळं काय चाललंय तुझं आणि तू नेमकी कुठे निघाली आहेस त्यावर आयशा म्हणते की आर्यन मी तुला सांगितलं ना की आज माझी आणि कार्तिकची डिनर डेट आहे आम्ही त्याच ठिकाणी जात आहोत त्यावर आर्यन तिला विचारतो पण मग कार्तिक अंकल कुठे आहेत आणि त्यामुळे आयशा आजूबाजूला बघते तर तिला कार्तिक कुठेही दिसत नाही ती आर्यनला सांगते की आत्ता कार्तिक माझ्यासोबतच होता मी त्याच्यासोबत गप्पा मारत होते तो अचानक कुठे गेला मला खरंच माहीत नाही तो प्रत्येक वेळी असंच करतो त्यावर आर्यन तिला शांत करत म्हणतो की मावशी मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे की कार्तिक अंकल घरी तुझी वाट बघत आहेत आणि ते ऐकून आयशाला आश्चर्य वाटतं तर आर्यन तिला समजावतो आणि घरी घेऊन जातो तर दुसरीकडे आयशाला इतक्या वर्षांनंतर बघून सौंदर्याला मोठा धक्का बसलेला असतो मात्र ती मनाशी म्हणत असते की या आयशाने मला ओळखलं कसं नाही ही, ही नक्की आयशाच होती ना की दुसरी कोणी पण ती अगदी आयशासारखीच दिसत होती आणि त्यानंतर ती विठोबाकडे पाहून प्रार्थना करते तर दुसरीकडे दीपाला खूप एकटं आणि अस्वस्थ वाटत असतं मात्र आपल्याला असं का वाटत आहे हे तिलाही कळत नाही ती मनाशीच म्हणत असते की इतक्या वर्षांमध्ये मला असं कधीच जाणवलं नाही मग आजच मला काय झालं हे काय माहीत आणि त्यानंतर ती संकल्पाला देखील आवाज देते मात्र त्यावेळी घरात कोणीही नसतं त्यामुळे दीपा एकटीच बसून राहते आणि थोड्याच वेळामध्ये दीपिका घरी येते दीपिकाला पाहून दीपाला खूप आनंद होतो ती दीपिकाला म्हणते की तू थोड्या वेळ इथे बस मी तुझ्यासाठी लगेच चहा बनवून आणते मात्र दीपिका तिला सांगते की आई मला एक महत्त्वाचं काम आहे आणि ती तिच्या रूममध्ये जाण्यासाठी निघते आणि नि ते बघून दीपाला खूप वाईट वाटतं ती दीपिकाला विचारते की तुझ्याकडे माझ्यासाठी पाच मिनिटं देखील नाहीत का गं आणि ते ऐकून दीपिकाला खूप वाईट वाटतं ती पुन्हा दीपाजवळ येते तर दीपा रडतच तिला सांगते की मला खूप एकटं आणि अस्वस्थ वाटत होतं खरं तर मी तुझीच वाट बघत होते मात्र तुला तर महत्त्वाचं काम आहे ना मग जा तू आणि त्यावर दीपिका दीपाची माफी मागत म्हणते की आई मला खरंच असं वाटलं नव्हतं की तुला या गोष्टीचं इतकं वाईट वाटेल प्लीज मला माफ कर त्यावर दीपा म्हणते नाही गं बाळा तुझी या सगळ्यात काही चूक नाही मलाच समजून घ्यायला हवं होतं की आता माझ्या मुली मोठ्या झाल्या आहेत त्यांनासुद्धा त्यांची कामं असू शकतात आणि त्या त्यावर दीपिका रडतच दीपाला मिठी मारते आणि त्यानंतर ती दीपाला शांत करत विचारते की आई तुला नेमकं काय होत हे तुला का वाटत आहे त्यावर दीपा म्हणते की मला खरंच माहीत नाही ग आणि त्यामुळे दीपिका तिला सांगते की आई आपण एखाद्या चांगल्या डॉक्टरांकडे जाऊ जर तुला काही झालं नसेल तर चांगलंच आहे पण जर काही असेल तर, का तर आपण डॉक्टरांची योग्य ती ट्रीटमेंट घेऊ आणि त्यावर दीपा सुद्धा हो म्हणते तर दीपिका रडतच तिला मिठी मारते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत की दीपा हॉस्पिटलमध्ये आलेली असते आणि चेकअप झाल्यानंतर ती कार्तिकला सांगते की मला खरंच काही झालं नाही मी ठीक आहे मात्र तिचं फोनवरील बोलणं आयशा पाठीमागून ऐकत असते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा